महामार्गावर सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास सांबर जातीच्या वन्यजीवाला अज्ञात वाहनाने उडविले. त्यानंतर IRB पेट्रोलिंग डेल्टा फोर्सचे जवान घटनास्थळी दाखल झाले. मुंबई पुणे येथील दुहेरी मार्गावर पुणेकडील लेनवर KM 43.800 या ठिकाणी रविवारी पहाटे 6 सुमारास सांबर जातीचा वन्यजीव अज्ञात वाहनाने उडविला. त्यामुळे ते सांबर जागीच गतप्राण झाले. IRB पेट्रोलिंग जवान घटनास्थळी दाखल झाले. या घटनेची माहिती खोपोली पोलीस स्टेशनला देण्यात आली. तसेच वन अधिकाऱ्यांना देखील याची माहिती देण्यात आली. अपघातातील मृत सांबर प्राण्यावर दहनविधी करण्यात आले. आज सकाळी आलेल्या दूरध्वनी संदेशानुसार आपण या ठिकाणी आलो. या ठिकाणी सांबर जातीचं शेड्यूल वनचं प्राणी या ठिकाणी वाहन अज्ञात वाहनाच्या धडकेत इथे मृत्यूमुखी पडल्याचं दिसून आलं आहे. साधारणतः हा प्राणी त्याच्या रात्रीच्या वेळी रस्ता क्रॉस करत असताना तो पक्ष म्हणजे त्याच्या काय खाण्याच्या वगैरे शोधत रस्ता क्रॉस करत असताना तो त्या ठिकाणी तिथे धुके असल्यामुळे पहाटेच्या वेळी अज्ञात वाहनाच्या धडकेत सांबर जातीचा प्राण्याचा मृत्यूमुखी झाला त्या ठिकाणी दिसून येतो. सांबर जातीचा प्राणी रायगड जिल्ह्यामध्ये आढळतो, परंतु हा अतिशय दुर्मिळ प्राणी असल्यामुळे या परिसरात या परिसरात आढळणार नाही, परंतु हा खूप दिवसानंतर या ठिकाणी हा प्राणी सापडलेला आहे. कोकण लाईव्हसाठी शैलेश पालकर महाड.